की पेट्रोल आणि डिझेल जो मार इतलो लागलेला आसा, कारण पेट्रोल आणि डिझेल जेव्हा वाढता त्यांना त्याचं त्याची जळ असा ती लाख बारीकाच्या बारीक जो डायरेक्ट पेट्रोल आणि डिझेल खरेदी करना त्याका सुद्धा पावतो. आणि त्या खातीर काँग्रेस पक्षान इंटरनॅशनल लेवलाचेर जेव्हा बॅरल रेट जो आशिल्लो तो 130-140 पर डॉलर जाल्लो त्यांना सुद्धा 60-70 हेजे परिती आम्ही पेट्रोल आणि डिझेलचा प्राइस दवरलेला. आज तो रेट खंय पावल्लो जो जो 40-50 डॉलर म्हणजे 3 पटीन कमी झालो. पण तरी सुद्धा ह्या दुष्ट बीजेपीच्या लोकांनी त्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी पेट्रोल आणि डिझेल हे लोकांच्या बोल्सांतल्यान पैसे काढपाचे साधन दवरले. आणि ते करतासन किती केले, पेट्रोल पंपाचे तुम्ही पहिला असतो वडलो बोर्ड लागलेला असता आणि तो एक मोदी असता आणि तो मोदी हसता. पहिल्या सगळ्यांनी पेट्रोल घालपा वयता त्यांना म्हणजे लोकांक 1 लिटर सुद्धा पेट्रोल घालपाक रोडो येता आणि तो मोदी असता थंय. देशभरातलो प्रत्येक पेट्रोल पंपाचेर हो मोदी हसता तो पोस्टर असा. म्हणजे लोक दुखी असा, लोक रडटा पेट्रोल घालता असताना आणि मोदी सगळ्यांनी ते पळयता आणि हसता. म्हणजे लोकांक जे दुःख जाता, लोकांक जे त्रास जातात त्याका खुशी मेळटा. म्हणजे जितले लोकांक त्रास जातात त्याची खुशी कोणा मेळटा, बीजेपीच्या लिडरांक. म्हणून तो हसता तो पोस्टर त्यांनी थंय पेट्रोल पंपाचेर लायला. एक्च्युली त्यांनी कितें करपाक जाय आशिल्लें, पेट्रोल प्रायस देंवपाक जाय आशिल्लो आनी मागीर मोदीचो फोटो थंय हसता तो लावपाक जाय आशिल्लो. म्हाका दिसता लोकांक वेळ येयलो आसा की हो मोदीचो पोस्टर तो हसता तो खंयच्यान काडपाचो. कारण हसता म्हणजे पूण पेट्रोल घालता, तुका तिडक येता पेट्रोल घालता आसतना. तुजे सगळे पैसे, गांवाचे पैसे तितूंक वयतात. एक लिटर पेट्रोल घालप म्हणल्यार आयज त्रासदायक जाल्ले आसा आनी थंय ते पळयता आनी नरेंद्र मोदी हसता. ते कितले इरिटेटिंग आसतले. हांव तो जोक म्हणून सांगना, हांव सिरियसनेसान सांगता. उपरांत जावं प्रत्येक दिसा आंदोलन जावं एज्युकेशन खंय तरी घेरा, आमकां मिडिया प्रत्यक्ष म्हणपाक लागले आमकां थोडे तरी रेस्ट दियात. प्रत्येक दिसा आमचे कितें ना कितें एक्टिविटी खंय ना खंय चालू आसताल्यो. एकूच उद्देश की सरकाराचे इलिगलिटीज एक्सपोज करप आनी लोकांचो आवाज जावन काम करपी. गेले 4.5 वर्सां लोकांचे सगळे प्रश्न आमी घेऊन आंदोलन केली, वेगळेवेगळे तरेन आमी उक्ती केले. आमचे स्पोक्समन बाकी सगळ्या लोकांनी लोकांचो आवाज जावन काम केलो आनी त्या एकूच हेजेर आयज गोंयांत सगळ्यांक तर पळोवपाक मेळटा. एकूच की ह्या पावटी काँग्रेसचो सरकार बहुमतान निवडून येवपाक जाय ही एकूच इच्छा.